कारण त्या पती पत्नीने गतवर्षी मी सार्वजनिक शिवजयंतीचा अध्यक्ष असताना माझा स्टेजवर येऊन केलेला सन्मान हा माझ्या आयुष्यामधला सर्वात मोठा सन्मान. मंडळींनो, त्यांनी साहित्यिकांना दिलेली भूमिका जात्यातीत, वर्णातीत, धर्मातीत, पंथातीत झालेला व्यक्ती हा साहित्यिक, ज्याचा विवेक प्रचंड स्थिर तो साहित्यिक, ज्याच्या नैतिक जाणीवा पूर्णपणे उन्नत झालेल्या तो साहित्यिक, ज्याचा मनुष्याविषयी उदात्त दृष्टिकोन तो साहित्यिक, आणि ज्याचा वैचारिक वारसा हा चिकित्सक आणि विज्ञानवादी मनुष्यवादी तो साहित्यिक, अशी त्यांची सकाळच्या सत्रातली व्याख्या खूप मोठं मन भारावून गेले. मी या ठिकाणी मला काही ठराव मांडण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलं आहे, ते ठराव मी वाचतो. एक ठराव झाल्यावर आपण त्याला टाळ्यांचं अनुमोदन द्यावं अशी अपेक्षा करतो. ठराव नंबर प्रथम, ताराबाई साऊंड सिस्टीम वाले जिल्ह्यामधलं भूषण ताराबाई शिंदे यांचं स्मारक प्रलंबित हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आदरणीय आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या अभिनंदनाचा ठराव हे जिल्हा साहित्य संमेलन घेत. नाट्यगृह सांस्कृतिक भवन जे पूर्णत्वास करण्यासाठी सध्या काम कार्यरत आहे संत गतीनं, ते लवकर पूर्ण व्हावं असा हा साहित्य संमेलन ठराव घेत. बुलढाणा शहरात सकाळच्या सत्रामध्ये झालेला प्रश्न म्हणजे साहित्य भवन, या ठिकाणी साहित्यिकांसाठी, जिल्ह्याच्या साहित्यिकांसाठी साहित्याचे स्थायी जतन करण्यासाठी निर्माण व्हावे असाही ठराव हे साहित्य संमेलन या ठिकाणी घेत आहे. ठराव क्रमांक 4, सहकाराच्या महत्त्वपूर्ण कामगिरीवर देशपातळी वरच नव्हे तर संबंध आशिया खंडामध्ये ज्यांचं नाव घेतलं जाते ते आदरणीय माननीय राधेश्यामजी चांडक, तसेच साहित्य क्षेत्रात महाराष्ट्र शासनाने ज्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं, गौरवान्वित केलं, ते बारोमास्कर आदरणीय आनंदजी देशमुख यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा असं हे साहित्य संमेलन या ठिकाणी ठराव घेत आहे. आणि शेवटचा ठराव म्हणजे जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी सुरू असलेलं संतगतीचं काम सिंदखेड राज्यासाठी शासनाने भरघोस निधी द्यावा, हेही साहित्य संमेलन या ठिकाणी ठराव घेत आहे. धन्यवाद.